एक दिवस असं नाही की वेळेवर तयार झाली गेली, टाइमपास चालू असते, बरोबर घाल बोट। दुःख असं झालेलं आहे ना की पाठीमागंच आहे, कधी साथ सोडत नाही, आणि मला दुःख आणि संकट नसले की करमत नाही। स्वराने वेळेवर सांगितलं की आज आलू पराठा करायचा आहे। सासूबाईंचा एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यांनी एक डिमांड केलेली आहे, म्हणजे मागणी केलेली आहे। आणि कसं म्हातारपण आणि लहानपण सारखंच असते, म्हणून आता जे काही त्यांची इच्छा होत आहे त्याप्रमाणे वागणं आपलं ध्येय आहे। तर स्वराजचं जेलको निघालेलं आहे आणि आता मी पुन्हा जात आहे सासूबाईंच्या भेटीला। आणि सासूबाईंची काय इच्छा आहे आणि काय डिमांड आहे आता मी तुम्हाला समोर सांगणार आहे। तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला, आणि हो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर हाय मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, सर्वांनो नमस्कार। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर इथं मी सर्वात अगोदर चहा घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगते की दुःख एवढं झालेलं आहे ना की आता रडता रडता अश्रूसुद्धा कमी पडलेले आहेत, एवढे दुःख झालेले आहे। अरे विचार करा की मला असं वाटते घर बांधलं आता माझ्या आयुष्यात सुख येणार, तर काय स्वराज आजारी पडतो, स्वराज आजारी पडतो, स्वराजचं इकून तिकून आपण सर्व काही व्यवस्थित करतो, स्वराज ठीक नाही होणार तर दुसरं वादळ येते। सासूबाई आजारी पडलेले आहेत आणि व्हिडिओ कॉलवर नेहमी माझं आणि त्यांचं बोलणं होत असते, म्हणजे दिवसातून 4 ते 5 वेळा त्या मला व्हिडिओ कॉलवर बोलायला लावतात। आणि आज तर अक्षरशः त्या मला बोलल्या की तू जा तिकडं जाऊन बसली, माझ्या मुलाला इकडं ठेवत आहे। मला असं वाटलं होतं की त्या अशा म्हणजे आमच्या बाबतीत काही बोलतील नाही, परंतु एक आईचं काळीज असते आणि आईचं काळीज नेहमी मुलांसाठी धावत असते। तो मुलगा कसाही असो, म्हणजे दारुडा असो, व्यसनी असो, गुंडा असो, कसाही असो, तो त्या आईसाठी गोळ असतो आणि त्या आईला हेच वाटते की त्याचा संसार सुखाचा झाला पाहिजे। तर आज होता बुधवार आणि स्वराने मला सांगितलंच नाही की तिच्या शाळेत मेनू कार्ड मी बघितलं नव्हतं कारण हॉस्पिटलमधून आल्यामुळे, आणि स्वराने मला सांगितलंच नव्हतं की पालक पराठे करायचे आहेत। पालक तर वेळेवर सापडलाच नाही, मग शेवटी ती बोलली की मम्मी मला तू आलू पराठे तरी करून दे। वेळेवर मग मी काय केलं का बाकीचे कामं राहू दिली, एक तर हॉस्पिटलमधली झोप होती त्याच्यामुळे उशीर झाला होता झोपेतून उठायला, तर उठल्याबरोबर तिने मला डिमांड केली आलूचे पराठे करायला। मी तिला बोनविटा आणि दूध देऊन दिलं आणि म्हटलं तू आंघोळ कर, मी लगेच तुझ्यासाठी आलूचे पराठे करते। लगेच मी बटाटे उकडले, त्याच्यानंतर कणिक भिजून ठेवली, त्याच्यानंतर मिक्सरच्या पॉटमधून कांदा टोमॅटो काढला, लसणाची पेस्ट काढली आणि त्या पेस्टचं फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये मी ते का म्हणजे आलू ना या दिवसाचे लवकर उकडल्या जात नाही, आलू उकडल्याच नव्हते गेले किती मोठ्या शिट्टी झाल्या तरी पण। शेवटी मी काय केलं, जे आलू होते ना त्याचे छोटे छोटे काप केले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्याची मी आलूची चटणी इथं म्हणजे पराठ्यांसाठी तयार करून ठेवलेली आहे। तर इथं मी आता पराठे करत आहे आणि स्वराला मी बोलले की तू पटकन टिफिन पॅकची तयारी कर, कारण की पावणे दहा वाजले होते आणि 10:15 तिची बस येते। अर्ध्या तासात मी तिला हे आलूचे पराठे करून दिलेले आहेत आणि ते कसं आहे मुलांची इच्छा पूर्ण करणे आपलं कर्तव्य आहे। आणि सासूबाईंची एक डिमांड आहे आज माझ्याकडे की सासूबाईंचा कॉल आला सकाळी सकाळी आणि मला बोलले देवाजवळ दिवे लाव आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कर, लोकांना जीव घाल, असं ते वेगळंच त्यांच्या मनात येईल तसं त्या बोलत आहेत। त्यांना पण सुचत नाही आहे आपण काय बोलत आहे काय नाही, पण असं म्हणतात की शेवटच्या क्षणाला माणूस असं काही काही बोलत राहतो, म्हणून त्या पण अशा काही काही बोलतच आहेत। आणि मग माझ्या ननदबाई नेहमी नेहमी मला कॉलवर सांगत राहतात की आई असं म्हणत आहे, आई तसं म्हणत आहे, आई म्हणत आहे दिवा लाव हे लाव ते लाव। तर मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी माझं सर्व आटोपलं झाल्यानंतर शांततेने मी पूजा करत असते, स्वामींचा जप करत असते आणि सर्व काही व्यवस्थित होणार, तुम्ही टेन्शन कोणीही घेऊ नका। आणि साहजिक आहे आपली आई आजारी असल्यावर आपल्याला टेन्शन येतेच,
तर इथं आता स्वरा शाळेत स्वराचा टिफिन वगैरे पॅक करून दिलेला आहे आणि हॉलमध्ये जे सामान होतं ते म्हणजे पडलेलंच होतं, तर सगळ्यात अगोदर मी ते सामान वगैरे आवरून घेतलं. म्हणजे स्वराज आता खेळतो तर भरपूर त्याचा पसारा पडलेला असतो, तर स्वराजला मी खिचडी वगैरे खाऊ घालून दिलेली आहे. सकाळी खाऊन घालून देत असते, कारण दूध तर डॉक्टरने कंपल्सरी स्वराजला बंद सांगितलेलं आहे. तर त्याची खिचडी वगैरे खाऊन झालेली आहे आणि खिचडी खाऊन झाल्यानंतर मी लगेच त्याचे हातपाय वगैरे धुवून दिले, कारण डॉक्टरनी आंघोळीला पण अजून मना केलेली आहे. त्याचं जेलको आता निघालेलं आहे. तर इथं आता स्वराजला मी मस्तपैकी गंध पावडर करून दिलं आणि त्याला ना मोबाईलचे गाणे लावून द्यावं लागतात, म्हणजे स्वामी समर्थांचा तारक मंत्र किंवा कार्टूनचे सॉन्ग असं काहीतरी त्याला लावून दिलं की तो मग एकटा खेळत बसतो. आणि आधी भरपूर तो चिडचिड करत होता, परंतु आता जेव्हापासून तो म्हणजे ब्लड घेऊन आला, मेडिसिन आणि प्रॉपरली त्याचं ट्रीटमेंट आणि त्याच्याकडे म्हणजे प्रॉपरली मी सर्व कामधंदे सोडून जेवणाकडे लक्ष देत आहे आणि दर एका तासाने त्याला खाऊपिऊ घालत आहे, त्याच्यामुळे त्याची तब्येत आता व्यवस्थित झालेली आहे. स्वराला काही गडबडीत आज आलूचे पराठे करून दिले. आता स्वराज जात आहे शाळेत. स्वराज बघा बाय बाय करायला थांबलेला आहे. बाय बाय कर दीदीला, बाय बाय. जाणं जाणं लवकर बस जाईल ना. दिवस असं नाही की वेळेवर तयार झाली गेली, टाइमपासच चालू असते. बरोबर घाल बूट. शाळेचा ड्रेस कधी भेटी? चल बाय, जाय पटकन बस जाय. समोर पाय पडशी. दीदीला बाय बाय. बाय 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 वा दीदी. बाय बाय वा दीदी. बाय बाय कर मग स्वराज. बाय बाय. आई तो पत्तू प्राण गेला का? ते जाईल आलूचे पराठे खायला पाठव. गरम गरम आलूचा पराठा खायला या. इथं बघा स्वराज नाश्ता करत आहे. हा प्रथमेश आहे, हा प्रणव आहे. तर हे पण आता शाळेत जाणार आहे. शाळेत जाणार ना आणि यांची शेतात जाते, त्याच्यामुळे आईच यांची तयारी वगैरे डब्बे वगैरे करून देत असते. तर म्हटलं चला आज आलूचे पराठे केले, मग स्वराला आधी शाळेत पाठवून दिलं, नंतर अजून पराठे केले. आता हे यांना नाश्ता देत आहे. आणि हा एक आता दोनच पराठे राहिलेले आहेत, तर एक पराठा आईसाठी आणि एक माझ्यासाठी. तर चला आपण आता आईला हा पराठा देऊ घेऊ. तर स्वरा गेल्यानंतर आम्ही नाश्ता करायचे बाकी होतो आणि भरपूर कामं पडलेली होती, त्याच्यामुळे मग मी आलू पराठे केले. हे माझे भाव म्हणजे लहान वहिनीचे दोन मुलं, तर यांनासुद्धा मी आलू पराठे खायला वर बोलावलं. यांना आलू पराठे दिलं, त्याच्यानंतर माझ्या आईला पण आलू पराठ्याचा नाश्ता कर बोलली आणि मी सुद्धा यांच्यासोबत नाश्ता करायला बसलेली आहे. आणि आता माझा नाश्ता पण झालेला आहे. आणि आज नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला सांगते, स्वराजने मला एवढा त्रास दिला प्रमाणाच्या बाहेर. थोडा वेळ तो झोपला आणि माझे कामं होत नाही तर लगेच उठला. तर इथं आता माझे सर्व हे बघा गॅस ओटा एवढा खराब झालेला आहे, कारण की उठल्याच मी आलू पराठे करायला लागली होती. तर इथं सर्वात अगोदर मी गॅस ओटा संपूर्ण आवरून घेणार आहे, कारण की पुष्कळ पसारा झालेला होता. आणि हे जे आपण पेस्ट वगैरे काढतो वरण भाताची किंवा हे, तर हे ना हे स्टाईलवर उडते आणि त्याच्यामुळे मग हे वेळोवेळी वरच्यावर बदलावं लागते किंवा पुसावं लागते. तर मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मी तेव्हा तिथचं जागा पुसणे वगैरे, तिथचा कागद वगैरे बदलवणे चालू ठेवते, कारण की मग लहान मुलामुळे होत नाही त्याच्यामुळे. तर आता इथं आता संपूर्ण माझा गॅस ओटा आवरून झालेला होता आणि भांडे बघू शकता तुम्ही. म्हणायला आमच्या घरात किती जण आहे? फक्त तिघं जण, स्वरा स्वराज आणि मी. परंतु एवढे भांडे निघतात की प्रमाणाच्या बाहेर, असं वाटते माझ्या घरी 10-12 जणांचं खटलं आहे असं माझ्या घरी भांडे निघतात. तर आता माझं जे म्हणजे गॅस ओटा वगैरे होता ते क्लीन झालेला होता आणि भांडे वगैरे घासून घेतलेली होती मी. आणि इथं सर्वात अगोदर मी झाडू मारायला घेतलेला होता, कारण झाडू मारणं, त्याच्यानंतर पोछा मारणं आणि माझे भांडे होत नाही तर स्वराज उठलेला होता. तर मी स्वराजला म्हणजे वॉकरमध्ये टाकलं आणि लगेच मी म्हणजे क्लीनअप करायला घर घेतलेलं होतं. क्लीनअप वगैरे झालेला होता घराचा, नंतर पायऱ्या वगैरे क्लीनअप करून घेतल्या.
त्याच्यानंतर पायऱ्या झाल्यानंतर ही आमची स्टोर रूम आहे. याच्यामध्ये काय आहे, आमचे कपडे, खेळणे, स्वराजचे खेळणे बघा किती सारे आहेत, ते सर्व त्या रूममध्ये टाकून देत असते, गाडी वगैरे, घोडा वगैरे, आणि त्याला एक एक खेळायला लागत असते. त्याच्यानंतर कांद्याचं कट्टा आहे स्टोर रूममध्ये, आणि बेड वगैरे असं सामान आहे. आणि हो, भरपूर लोकं म्हणतात मला तुम्ही तुमचं होम टूर दाखवा, तर सध्या माझी मनस्थिती नाही आहे होम टूर दाखवायची, कारण घरातली कशी हे आहे तुम्हाला दिसतच आहे. तर आता माझं सर्व झाडून झालेलं होतं, ते ह्या होत्या शेवटच्या पायऱ्या. आणि पायऱ्या पण एवढ्या आहेत ना की प्रमाणाच्या बाहेर, की झाडू झाडू माणूस अर्धा पागल होऊन जातो. तर आता हे लास्टच्या ज्या पायऱ्या होत्या ह्या पण मी मस्तपैकी स्वच्छ झाडून घेणार आहे, कारण आता स्वराजला मी वॉकओवरमध्ये बसून दिलेलं होतं दरवाज्यात, आणि इथून मी त्याच्याकडे लक्ष देत होती की तो पळायला नको. आणि खूप भारी जाते मुलाला घेऊन, म्हणजे काम वगैरे करणं, एक नजर त्याच्यावर ठेवावं लागते आणि एका हाताने कामं करावी लागतात. तर इथं मी पोछा मारत होती आणि त्याचं वॉकर समोर लोटत होती. तर माझ्या सासूबाईंनी डिमांड केलेली आहे की त्यांना माझ्या हातची ज्वारीची भाकरी आणि मिसळ डाळचं वरण खायचं आहे. तर तुम्हाला मी सांगते की मी फक्त ज्वारी 1 ते 1.5 किलो आणत असते, नंतर मी आणत नसते. परंतु आता मला ज्वारी आणायचीच होती, तर नंतर माझ्या नंदेनी म्हणजे रेणुताईने फोन केला की आईला ज्वारीची भाकरी खायची आहे आणि मिक्स डाळ खायची आहे, तर पीठ असेल तर तुम्ही बनवून आणा. मी म्हटलं बरं ठीक आहे ताई, बनवून आणते. परंतु आता आज मी काय करणार आहे, माझे सर्व कामं वगैरे आटोपली की आता उद्या गुरुवार पण आहे. मी बोलली होती की उद्यापासून मी गुरुवारचा संकल्प केलेला आहे आणि उद्यापासून मी गुरुवारचं व्रत म्हणजे चालू करणार होती, म्हणजे ते स्वामींचं सारामृत वगैरे वाचणार होती. परंतु आता उद्या मला डब्बा घेऊन जायचा आहे सासूबाईंसाठी, मस्तपैकी भाकरी आणि मिक्स डाळ घेऊन जायची आहे. त्याच्यामुळे उद्याचा गुरुवार माझा होणार नाही, तर पुढच्या गुरुवारपासून मी संकल्प म्हणजे सारामृत वगैरे वाचणार आणि पूजेची मांडणी करणार. आणि ज्या ज्या लोकांना पूजा मांडणी येत नाही त्यांनासुद्धा मी दाखवणार की पूजा मांडणी कशी करायची आणि कशी नाही, आणि उपवास वगैरे कसा करायचा, काय करायचा, संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर इथं आता माझं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर मी सगळ्यात अगोदर करत असते पूजा आणि स्वामींचा नामजप. ते सुद्धा माझं आटोपलेलं होतं. त्याच्यानंतर मी आलेली आहे डायरेक्ट गॅसजवळ. इथं मी सर्वात अगोदर स्वराजसाठी वरण भाताचा कुकर, जो माझ्यासाठी कंपल्सरी आहे, तो लावून दिलेला आहे. स्वराजसुद्धा झोपेतून उठलेला होता, तर आता मग काय करायचं, तर त्याला मी गॅसजवळ तिथं बसून देत असते आणि त्याच्यासोबत थोड्या थोड्या गोष्टी करत असते आणि इथं माझं कामसुद्धा मी चालू ठेवत असते. काही उपाय नाही त्याच्याशिवाय, त्याला घेऊनच मला सर्व करावं लागते. मग नंतर आई आली, तर आईने भाजी वगैरे आणून दिली होती आणि आईने भाजी आणल्यामुळे मी भाजी केली नाही, तर इथं मी पोळ्या वगैरे केल्या. आणि कुकर व्हायला वेळ होता, तर कुकर होईस्तोवर मी वाट बघू शकत नाही आणि एकही मिनटं मी वाया जाऊ देत नाही. मी काय केलं, कुकर बंद केला आणि लगेच मी बाथरूममध्ये आले कपडे धुण्यासाठी. म्हटलं की चला आपला कुकर थंड होईपर्यंत आपले कपडे होऊन जातात. लगेच मी इकडे कपडे धुवायला बसलेली आहे. आणि आज मी मस्तपैकी सासूबाईंसाठी ज्वारी आणणार आहे, ती दळून आणणार आहे. मिरची, टोमॅटो, जे काही मिक्स डाळसाठी लागते ते सर्व साहित्य मी आजच आणून ठेवलेलं आहे, दळणसुद्धा आणून ठेवलेलं आहे. आणि मस्तपैकी उद्या मी माझ्या सासूबाईंसाठी गरमागरम भाकरी, त्याच्यानंतर मिक्स डाळ करून नेणार आहे आणि माझ्या हाताने मी त्यांना खाऊसुद्धा घालणार आहे. कारण कसं आहे ना, जे जे माणसाची इच्छा असते ना ते पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे आणि मला माझ्या सासूबाईंची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे. कारण माणसासोबत काहीच येत नाही, फक्त हेच ते क्षण येतात की आपण कोणासाठी काय केलं आणि आपण कोणाचं मन दुखू नये. आपलं कोणतेही मन दुखावलं तरी चालते. तर इथं आता माझे कपडे वगैरे धुणं झालेले आहे, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं आहे आणि इथं स्वराज आणि मी बसलेली आहे जेवण करायला. तर स्वराजला ना थोडं करून मी आता जीव घालत असते आणि स्वराज तसा खात नाही. मग त्याला खेळवून, मोबाईलचा कार्टून दाखवून, हे आलं ते आलं असं बोलून मी त्याला जेवण होईपर्यंत त्याच्यासाठी जे वरणपोळी आणली होती ते मी खाऊ घातली. मग त्याला मी इकडलं तिकडलं आ कर उ कर असं बोलू त्याला मी खाऊ घालत असते. तर इथं आता त्याचं आणि माझं जेवण चालू होतं. आणि उद्या मी जाणार आहे सासूबाईंना भेटायला, ननदबाईंना भेटायला. आणि मागच्या वेळेस ननदबाईंसोबत जास्त बोलणं नाही झालं, परंतु आता त्या काल बोलत होत्या, वहिनी तुम्ही आता शांततेनं या, आज थोड्याशा गप्पा गोष्टी करू, व्हिडिओ वगैरे काढू, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे भरपूर. तर म्हटलं तुम्ही त्या दिवशी माझ्यासोबत व्हिडिओमध्ये जास्त बोलल्या नाही म्हणे त्या वहिनी,
त्या दिवशी वेळ नव्हता, परंतु मी तुम्ही आता या, आपण निवांत गप्पा गोष्टी करूया. आणि आता सासूबाईंना थो बरं आहे, परंतु डॉक्टरने गॅरंटी दिलेली नाही आहे. डॉक्टर बोलतात ठेवायचं असेल तर ठेवा, आणि तुम्हाला जर घरी न्यायचं असेल तर तुमच्या गॅरंटीवर न्या. तर आमचा असा विचार आहे की घरी नेल्यापेक्षा डॉक्टरांच्या डोळ्यासमोर त्यांचं म्हणजे इलाज होऊ शकतो, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते, त्याच्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे. तर इथं आता माझे संपूर्ण भांडे झाले, म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे, आणि ही आहेत माझे तिसऱ्यांदा सकाळपासून भांडे घासणे. बघा आतासुद्धा फक्त स्वराज आणि मीच होती, तरीसुद्धा एवढे भांडे निघालेले आहेत. या भांड्यांना आणि कपड्यांना मी तर कंटाळलेली आहे की एवढे सारे कपडे निघतातच कसा. कठीण नाही आहे बाबा, एकट्या स्त्रीने दोन मुलांना घेऊन म्हणजे राहणे, वेळेवर त्यांना नाश्ता, वेळेवर स्वराला शाळेत पाठवणे, त्याच्यानंतर वेळेवर स्वराजला जेवण देणे, गोळ्या औषध देणे, हे आता हे संपूर्ण कामं माझे झालेले आहेत. पूजा वगैरे सर्व काही. आणि इथं आता झोपायची तयारी झालेली आहे. स्वराज खेळत होता, स्वराजला म्हटलं चल आता आपण थोड्या वेळ झोपूया. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. दुपारची 2:30 आणि आता माझे सर्व कामं आटोपलेले आहेत, म्हणजे स्वयंपाक, जेवण, धुणी, भांडी सर्व आटोपलेलं आहे. आणि आता वेळ झालेली आहे आमची आरामाची, म्हणजे किती दिवसानंतर मी आज आराम करणार आहे. तर आता मी थोड्या वेळ आराम करणार आहे, नंतर सासूबाईसाठी मला म्हणजे उद्या अकोल्याला जायचं आहे, तर त्यांच्यासाठी मला उदाचं वरण आणि भाकर करून न्यायची आहे. तर आता मी थोड्या वेळाने मार्केटला जाणार आणि ज्वारी वगैरे आणणार, कारण भाकरचं पीठ नाही आहे, तर त्याच्यामुळे ज्वारी वगैरे आणणार, सर्व दळून आणणार. आणि उद्या सकाळीच मी उदाचं वरण भाकर मस्तपैकी करून अकोल्याला जाणार आणि उद्या तुमच्यासोबत रेसिपी पण नक्कीच शेअर करणार. तर टाटा, बाय बाय सर्वांना, बाय बाय का बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घरी राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा, श्री स्वामी समर्थ हो. आणि हो, व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय कर, बाय बाय.